सागरेश्वराच्या देवालयाच्या पंचाची त्या दिवशी जी सभा भरली होती तिला तसेच महत्वाचे कारण झाले होते. अस्पृश्यांनी मंदिर प्रवेश करण्याची महाड नाशिकाच्या बाजूला जी चळवळ चालवली होती त्या चळवळीचा पल्लव मुंबईला येऊन लागेल की काय अशी पंच कमिटीला भीती वाटत होती. मुंबईत ठिकठिकाणी सभा भरत होत्या आणि अस्पृश्यता निवारणाबद्दलची भाषणे केली जात होती. त्या भाषणातून प्रत्यक्षरित्या मंदिर प्रवेशाचा जरी उल्लेख केला जात नव्हता तरी सार्वजनिक जागा पाणवठे चहाची दुकाने याच्यातून अस्पृश्यांना रिघाव मिळावा म्हणून चर्चा होत होती. अशा प्रकारची चर्चा करणाऱ्या जी मंडळी सामील होती ती बहुजन समाजाच्या मानाने फारच कमी असल्यामुळे आणि मुंबईतील निरनिराळ्या देवतांच्या पंचकमिटीवर असलेल्या पंचांपैकी त्यात कुणीच नसल्यामुळे सागरेश्वराच्या पंचांना त्याची फारशी भीती वाटत नव्हती. त्यांना भीती वाटत होती ती रत्नाकराची. विलायतेहून जाऊन आलेला माणूस कमिटीवरचा सरपंच श्रीमंत आणि मुंबईतील एक वजनदार सरपंच असल्यामुळे तो जर विरुद्ध गेला मंदिर प्रवेशाला कबूल झाला तर बाकीच्या पंचांची पंचाईत झाली असती. पण तसे काही झाले नाही. मंदिर प्रवेशाला ताठ विरोध केला गेला आणि बाकीच्या पंचांचा जीव खाली पडला. पंचकमिटीची सभा आटोपल्यावर सर्व मंडळी हॉटेलात जाण्याचे ठरले. या आनंदाच्या प्रसंगी सुंदरशी मेजवानी झाली नसती तर कुणाचाच आनंद बहरून आला नसता. सर्व मंडळी डर्बी हॉटेलात जाऊन उपस्थित झाली. रत्नाकराचे हे आवडते हॉटेल होते. त्या दिवसाच्या मेजवानीचा सार आभार त्यानेच घेण्याचे कबूल केले होते. डर्बी हॉटेलातील सर्वच नोकर लोक रत्नाकराच्या मर्जीतील होते. त्याहूनही विशेषतः हेड वेटर पांडू आंबेडकर म्हणजे रत्नाकराचा अंतरंगातला मित्र होता. पांडूची मैत्री सार्वजनिकरित्या रत्नाकरीने कबूल केली असती की काय हा मोठा प्रश्न होता. पण त्याच्या आवडत्या व्यसनावर बेमालूम पांघरून घालण्याचे जे काम पांडू करीत असे त्यामुळे त्याला उपकारबद्ध झाला होता आणि त्या उपकाराच्या जाणीवेतच या मैत्रीचे बीज होते. आल्याबरोबर ऑर्डर द्यायची ती पांडूला. पांडू हजर नसला तर तो येईपर्यंत रत्नाकर तिष्ठत बसे. पांडूची पाळी नसली तर मॅनेजर त्याला हॉटेलची मोटार पाठवून बोलावून घेत असे. पांडूची जरुरी इतकी अनिरुद्ध होऊन बसली होती. त्या दिवशी मेजवानीचा थाट मोठा जोराचा झाला. साऱ्याच मंडईंच्या प्लेटी जवळची ग्लासे नुसत्या सोड्याने भरली होती असे म्हणता येणार नाही. जवळजवळ निम्मे मंडईंच्या ग्लासांना सोनेरी छटा आली होती. मेजवानी संपता संपता सोनेरी छटेची ग्लासे वापरणारे इतके रंगात आले की त्यांना शेवटी त्यांच्या त्यांच्या मोटारीत घालून घरी पोचते करण्याचे काम पांडू वेटरला करावे लागले. रत्नाकर घरी आला त्यावेळी चांगलाच तर झाला होता. लग्न झाल्यानंतर अशा स्थितीत तो पहिल्यानेच घरी आला. सिंधू रत्नाकराची वाट पाहत बसली होती. 12 वाजून गेले होते. सिंधू एका बारीकशा टेबल लॅम्पजवळ पुस्तक वाचीत बसली असता बाहेरची घंटा वाजली. तिने दार उघडले. पांडूच्या खांद्यावर हात टाकलेला रत्नाकर पाहताच तिच्या काळजात धस्स झाले. तिला वाटले त्याला कुठेतरी अपघात झाला. पण ज्यावेळी पांडूने त्याला सावरून आणून एका खुर्चीत बसवले त्यावेळी सिंधूच्या नजरेसमोर प्रकाश पडला. पांडू म्हणाला, बर्फ आहे का घरात? बर्फाची घडी डोक्यावर ठेवा, फार चढली आहे त्यांना. आज मेजवानी होती ना, त्यामुळे सोबती सोबतीने जरा जास्त झाली आहे. कधी असे आटोक्याबाहेर जात नाहीत ते. बर्फ नसला घरात तर मी आणून देतो. सिंधू दगडाच्या पुतळीसारखी तटस्थ झाली होती. तिच्या तोंडून शब्द निघत नव्हता. तिचे मस्तक सुन्न झाले होते. पांडूने पुन्हा विचारले तेव्हा ती रत्नाकराच्या जवळ आली आणि म्हणाली, बर्फ ठेवल्यावर येतील ना शुद्धीवर? मला वाटतं घरात बर्फ नाही. म्हणजे बर्फ नसतो का घरात? बरोबर, मी बर्फ घेऊन येतो. पांडू निघून गेला तेव्हा सिंधू रत्नाकराच्या जवळ उभी होती. तो अगदीच गैरसावध होता. तिने त्याची मान सावरून घेऊन बाजूला गिरद्या ठेवल्या. तिच्या हाताचा स्पर्श होताच तो शुद्धीवर आला आणि तिच्याकडे तारवटलेल्या डोळ्यांनी पाहू लागला. सिंधूच्या छातीत धडकी भरली. काय करावे हेच तिला सुचेना. ओठातल्या ओठात तो पुटपुटत होता. काय विषाद आहे त्या म्हारड्याची देवळात शिरण्याची? आमचा सनातन हिंदू धर्म राखण्यासाठी आम्ही वाटेल तो स्वार्थ त्याग करायला तयार आहोत. देऊळ पाडून टाकू पण महाराज आंभारांना आज जाऊ देणार नाही. एकही शब्द सरळ रेषेत येत नव्हता. सचे श होत होते, टचा भेद राहत नव्हता आणि तेच तेच वाक्य तो पुन्हा पुन्हा उच्चारित होता. दारू प्यालेल्या जिभेने वाखाणलेली सनातन धर्मरक्षणाची ग्वाही ऐकून
सिंधूला एक क्षणभरच का होईना शिसारी आली. तिला वाटले, हाच का सनातन धर्म आणि हेच का त्या धर्माचे रक्षण करणार. त्याची असहाय स्थिती ती विसरली. पत्नी धर्माची उज्ज्वल भावना तिच्या अंतःकरणातून नाहीशी होऊ लागली. आदराच्या जागी तिटकारा उत्पन्न होऊ लागला आणि दया तर तिला मुळेच आठवेना. तेच तेच शब्द तो पुन्हा पुन्हा उच्चारित होता. सागरेश्वर, सनातन धर्म, उन्मत झालेले म्हारडे, चेकाळलेले सुधारक, या शब्दांची तो पुन्हा पुन्हा उजळणी करीत होता. बडबडत असताना त्याचा तोल जाऊन त्याची मान खुर्चीच्या बाजूला पडली. पण ती सावरावी असे सिंधूला वाटेना. नव्हे, ती सावरली पाहिजे हे सुद्धा तिच्या मनात येईना. प्रेमाचा सारा डोलारा कोलमडून पडला होता. तिला यत्किंचितही कल्पना नव्हती. एकच प्रश्न तिच्या मनापुढे उभा राहिला, पूर्वी हे कळले असते तर आपण अशा माणसाशी लग्न करायला तयार झालो असतो का? दारुड्याशी लग्न करणार नाही असे म्हटले असते तर आपल्या वडील माणसांनी ते ऐकले असते का? हा दारुड्या आहे हे आपल्या वडील माणसांना माहीत होते का? आणि माहीत असून सुद्धा त्यांनी आपल्याला याच्या गळ्यात बांधले का? त्या प्रश्न परंपरेच्या ओघात ती सारखी वाहवत जात होती. तोच पांडू बर्फ घेऊन आला. बर्फाची पिशवी तिथे नव्हती. पांडूने आपल्या खिशातील हातरुमाल काढून त्यात बर्फाचे तुकडे घालून ती मोटली त्याच्या डोक्यावर ठेवली. रत्नाकर गडबड करू लागला, दंगा करू लागला, डोक्यावरचा बर्फ फेकून देऊ लागला. पांडूने त्याला एका हाताने खुर्चीत घट्ट दाबून धरले आणि दुसऱ्या हाताने बर्फाची मोटली त्याच्या डोक्यावर धरली. जसजसे ते दृश्य स्पष्टपणे दिसून येत होते तसतशी सिंधूची शिसारी वाढत होती. तिला वाटले, पडेना का असाच आणि न का येईना शुद्धीवर? कशाला हा माणूस बर्फ त्याच्या डोक्यावर ठेवण्यासाठी एवढा जीवाचा आटापिटा करतो आहे? पांडू सिंधूकडे वळून म्हणाला, असाच बर्फ डोक्यावर धरून ठेवा, मला आता घरी गेलं पाहिजे. काही वेळानं हे बरे शुद्धीवर येतील. बर्फाची मोटली पांडूच्या हातून घेण्यासाठी सिंधू पुढे सरसावली, त्यावेळी पांडू चटकन बाजूला सरला आणि मोटली खाली पडली. पांडू उद्गारला, थांबा, माझी शिवाशिव होईल तुम्हाला. म्हणजे? सिंधूने आश्चर्याने विचारले. मी महार आहे, पांडू म्हणाला. आता हा रुमाल भिजला आहे तेव्हा तुम्ही हाती धरायला काहीच हरकत नाही. आणि तुम्ही त्यांना उचलून आणलं आहे ते? सिंधू चिरडीने म्हणाली. आणि इतका वेळ त्यांना जवळ धरून बसला आहात ते? ती नाही झाली का शिवाशिव? आणि पोटात गेलं आहे ते गंगेचं पवित्र पाणीच की नाही? त्याची शिवाशिव नाही होत वाटतं. पांडू नुसता हसला. हसता काय? किंचित चिडून सिंधू वसकण म्हणाली. शरम नाही वाटत हसायला? शरम कुणाला वाटायची? पांडू अगदी संथपणे म्हणाला. आज कित्येक दिवस मी यांच्या अब्रूवर पांघरून घालतो आहे. मागितली तरी देत नाही, मागितल्यापेक्षा कमी देतो. केव्हा केव्हा दुसराच काहीतरी तिखट पदार्थ ओटी वगैरे घालून फसवतो. तरीही यांचं समाधान होत नाही, मग मला शरम का वाटावी? सिंधूचे भणभणलेले मस्तक पांडूच्या त्या उद्गारांनी एकदम उतरले. ती म्हणाली, क्षमा करा, मला काही माहीत नाही. हे व्यसन जडलं आहे हे मला आज कळलं आणि आताच हे समोर प्रत्यक्ष पाहते आहे. ईश्वर तुमचं कल्याण करो, पांडू भाविकपणे उद्गारला. पण ज्या घरात दारू शिरली आहे त्या घरातील बायकांचं कल्याण करण्याचा जिम्मा ईश्वर कधीच घेत नाही, असंच मी पाहत आलो आहे. कितीतरी दारुडे मी पाहिले आहेत आणि त्यांच्या घराचा सत्यानाश झालेलाही मी पाहिला आहे. दुःख वाटतं ते एवढंच की ही दारू त्यांना पाजायचं काम मला करावं लागतं. काय करणार, पोट जाळलं पाहिजे ना. त्यातून मी महार, चांगल्या रीतीनं राहावं अशी माझी इच्छा. झाडूवाल्याची नोकरी करणं मला होत नाही. तुम्हा पांढरपेशासारखं राहायचं म्हणजे तसे चार पैसे मिळवले पाहिजेत ना. म्हणून ही वेटरची नोकरी करावी लागते. पगारही बरा मिळतो, शिवाय जाणारे येणारे भरपूर टीप देतात. त्यामुळे महार असून सुद्धा पांढरपेशासारखा मी राहू शकतो. माझ्या जातीच्या भाईबंदांच्या देखील हे डोळ्यात सलतं. बोलत असताना पांडू मध्येच थांबला. बर्फाची मोटली तशीच पडून राहिली होती. रत्नाकराची मान खुर्चीच्या बाजूला पडली होती. तरीही सिंधूचे तिकडे लक्ष गेले नाही. येतो आता मी, पांडू एकदम म्हणाला. यांची चांगली काळजी घ्या. बायकोच्या जातीला जागून यांना मार्गावर आणण्याचा काही प्रयत्न करा. देवाचं नाव घेत राहा, तोच तुम्हाला बुद्धी देईल. ईश्वर तुमचं कल्याण करो. पांडू जाऊ लागला तेव्हा धावतच जाऊन सिंधूने आपले डोके त्याच्या पायावर ठेवले. शिवलात मला? पांडू ओरडला. अगदी भेसूरपणे सिंधू हसली आणि म्हणाली, यांना शिवणारच आहे की रोज?
पांडूला गहीवर आला आणि त्याच्या कोंडलेल्या अंतःकरणातून एक मोठा हुंदका निघून बाहेर पडला. पांडू बाहेर निघून गेला, सिंधू आपल्याशीच पुटपुटली आणि जग याला महार म्हणते. सिंधू रत्नाकराजवळ आली आणि कितीतरी वेळ त्याच्याकडे पाहत राहिली. तिने त्याची मान सावरून घेतली आणि बर्फाची मोटली त्याच्या डोक्यावर धरली. सूर्योदय झाला, मुंबईच्या वातावरणात जिवंतपणा आला, पण सिंधूच्या अंतःकरणात काळोख विखुरला होता. सूर्योदयाची किरणे खिडकीतून तोंडावर पडताच रत्नाकर जागा झाला. त्याच दिवाणखाण्यात त्याच कोचावर तो पडला होता. त्याने इकडे तिकडे वळून पाहिले आणि कोणत्या स्थितीत आपण घरी आलो याची तेव्हाच त्याला कल्पना आली. तो मेल्याहून मेल्यासारखा झाला होता. घरात जाण्याची त्याला लाज वाटत होती. सिंधू भेटेल या भीतीने तो तिला चुकवून स्नानगृहात गेला. नळाखाली त्याने आपले डोके धरून वरून झारी सोडली. तेव्हा आपल्या अंगात शर्ट आहे, खाली पाटलोण आहे याचे त्याला भान नव्हते. स्नान करण्याचा त्याचा उद्देश नव्हता, पण त्याला स्नान घडले. पूर्वतयारी काहीच नव्हती, नुसता खुंटाळ्यावर टॉवेल होता. तो घेऊन तो ज्यावेळी आपले डोके पुसू लागला त्यावेळी त्याला आठवण झाली की कपडे बदलले पाहिजेत. टॉवेल बाजूला घेऊन त्याने पाहिले, तोच खुंटाळ्यावर धोतर सदरा टाकून झटकन जाणारी सिंधू त्याच्या नजरेस पडली. त्याला आश्चर्य वाटले, धोतर घेऊन गडी का आला नाही? अजूनही आपण शुद्धीत नाही असे सिंधूला वाटले का? सारा दिवस आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ चालला होता. रत्नाकर सिंधूला चुकवीत होता आणि सिंधू रत्नाकराला चुकवीत होती. त्या दिवशी तो बाहेर गेला नाही. नित्याच्या सवयीप्रमाणे त्याने वामकुक्षी केली नाही. कसले तरी पुस्तक घेऊन ते वाचण्याचा तो प्रयत्न करीत होता. चहा घेऊन दुपारी गडी आला. नित्याप्रमाणे सिंधू आली नाही याचे त्याला चमत्कारिक वाटले. तो सिंधूच्या खोलीत गेला. ती एका आराम खुर्चीवर बसली होती, अगदी तटस्थ बसली होती. तो आल्याचे तिच्या लक्षात सुद्धा आले नाही. तो तिच्याजवळ गेला आणि हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, सिंधू. एका झटक्यासरशी तिने त्याचा हात उडवून दिला. ताडकण उठून ती जाऊ लागली. त्याने तिचा हात धरला, ती सोडवण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा तो म्हणाला, सिंधू मला क्षमा कर, मी अपराधी आहे, पापी आहे. माझं व्यसन तुझ्यापासून चोरून ठेवलं. ही चोरी मी करायला नको होती. आधी तुला कळतं तर इतकं वाईट वाटलं नसतं. अचानक कळलं म्हणून हा धक्का तुला बसला. काही न बोलता तिने आपला हात त्याच्या हातातून सोडवून घेतला आणि एक शब्द सुद्धा न बोलता ती तेथून निघून गेली. रत्नाकराचे अंतःकरण विव्हळ झाले. तसेच तिच्या मागून जावे असे त्याला वाटत होते, पण अभिमान आडवा आला. पुन्हा तिने अपमान केला तर? त्याला वाटले, एवढीही तिची तरी मगरुरी का? पश्चाताप दग्ध होऊन आपण नाही का तिची करुणा भाकली? मग तिने असे झिडकारावे? कुणाला झाले तरी अभिमान म्हणून असतोच ना. व्यसनी कोण नाही? आज शेकडो लोक दारू पित आहेत. त्यांच्या बायका अशाच पदोपदी जर त्यांना झिडकारू लागल्या तर त्यांचा संसार नसता का पांगला? त्याने मनाचे समाधान करून घेतले. रागवेल दोन दिवस, पुढे येईल आपोआप ताळ्यावर. त्याने आपल्या मित्रांची उदाहरणे पाहिली होती. त्यांच्या बायका अशाच पहिल्या पहिल्याने नाराज होत होत्या आणि आता चांगल्या सुखासमाधानाने नांदत आहेत. तो दिवाणखाण्यात आला, चौफेर नजर टाकली. त्याला दिसून आले, देवांच्या मूर्तीपुढे दिनूबाबू उभा होता. जवळ येईपर्यंत दिनूबाबूने त्याला पाहिले नाही. ज्यावेळी पाहिले त्यावेळी दिनूबाबू म्हणाला, माफ करा, या मातृमूर्तीनं मला वेड केलं आहे. कुठून मिळाली ही तुम्हाला? या एवढ्या मूर्ती तुम्ही चांगल्या रचून ठेवल्या आहेत आणि हीच तेवढी का खाली पडून राहिली होती? त्याला कारण आहे, रत्नाकर म्हणाला. कलेच्या दृष्टीने ही मूर्ती चांगली असेल, पण तिची मूलभूत कल्पना मला आवडली नाही. शंकराच्या छातीवर नाचणारी ही त्याची पत्नी मला तिरस्करणीय वाटते. आमच्याकडे कुठंही अशा प्रकारचं शंकर पार्वतीचं चित्र तुम्हाला आढळून येणार नाही. तुम्ही बंगाली लोकांना ते मोठं पूजनीय वाटतं आणि म्हणूनच जग तुम्हाला बायकी म्हणतं. नवऱ्याच्या छातीवर नाचणाऱ्या बायकोची तुम्ही पूजा करता, म्हणूनच तुम्ही असे बायकी बनला आहात. महिषासुरमर्दिनी आमच्या परिचयाची आहे, पण ही पतिमर्दिनी काली तुमची तुम्हालाच लखलाभ हो, आम्हाला ती त्याज्यच वाटते. दिनूबाबू रत्नाकराच्या तोंडाकडे सारखा पाहत राहिला. त्याच्या भाषणाचा भावार्थ त्याला कळत होता,
पण त्याच्या बोलण्यातली खोच त्याच्या कवी हृदयाला डाचत होती. तो म्हणाला, रत्नाकर, आज तुझी वृत्ती अशी बदललेली का? कुणाचं मन तू कधी दुखवत नाहीस अशी तुझी प्रख्याती आहे. माझा अनुभवही तसाच आहे. आज तू जे बोलतो आहेस ते स्वाभाविक नाही. ओढून ताणून वाणीतून तू विष ओकतो आहेस का? रत्नाकर स्तब्ध राहिला. त्याची चूक त्याच्या ध्यानी आली. सिंधूवरचा राग तो दिनूबाबूवर काढीत होता. मोठमोठ्याने हसत तो म्हणाला, अरे बेट्या, मी नुसती थट्टा केली. तू किती चिडतोस ते मला पाहायचं होतं. मी या मूर्ती इथं गोळा केल्या आहेत त्यात भाविकपणाचा अंश आहे असं जर तुला वाटत असेल तर ती तुझी चूक आहे. कलापूर्ण चित्र दिसलं मग ते दगडाचं असो की कागदाचं असो, ते संग्रही ठेवण्याचं मला वेड आहे. या पलीकडे दुसरं काही नाही. चहा घेतोस का थोडा? असे म्हणून त्याने टेबलावरची घंटा वाजवली. आलेल्या गड्याला चहा आणायला सांगून त्याने दिनूबाबूला बळेच खुर्चीत बसवले. दिनूबाबू विमनस्क झाला होता. रत्नाकराच्या उत्तराने त्याचे समाधान झाले नाही. त्याच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून दिनूबाबू म्हणाला, खोटं बोलू नकोस. माझ्यापासून कशाला चोरून ठेवतोस? तुझं मन आज ठिकाणावर नाही हे स्पष्ट दिसत आहे. काय तोंडाला येऊन ते बोलतो आहेस स्पष्टपणे मला सांग, काय झालं? उगीचच तुझी शंका, रत्नाकर म्हणाला. तसं काहीच झालं नाही. अगदी रोजच्या सारखाच मी खुशीत आहे. रोजच्यापेक्षाही जरा जास्त खुशीत आहे म्हणेनास? रोजच्यापेक्षा? दिनूबाबूने आश्चर्याने विचारले. रोजच्यापेक्षा खुश व्हायला असं काय झालं? असा काहीतरी सरळ प्रश्न कर, हसत हसत रत्नाकर म्हणाला. काल आमच्या सागरेश्वराच्या देवालयाच्या पंचकमिटीची सभा होती. तिथं एक मोठा बिकट प्रश्न आला होता. अस्पृश्य लोकांची मोठी जोराची चळवळ सुरू झाली आहे. सागरेश्वराच्या मंदिरात अनाधिकृत प्रवेश करण्याचा त्यांनी बेत केला आहे. त्यावेळी कोणतं धोरण ठेवायचं याबद्दल जे माझे विचार मी मांडले ते इतर पंचांना इतके पसंत पडले की त्यांनी या बाबतीतील सारा भार माझ्यावर टाकला आहे. म्हणूनच मी जरा खुशीत आहे. रत्नाकराच्या या उत्तराने दिनूबाबूचे समाधान झाले नाही. त्यांच्या वाणीतला कोरडेपणा त्याला चांगला जाणवत होता. अप्रिय विषय टाळण्याच्या उद्देशाने तो म्हणाला, सिंधूमाई कुठं आहे? रत्नाकर मोठमोठ्यानं सिंधूला हाका मारू लागला. सिंधू बाहेर आली नाही. आत जाऊन उगीचच क्षणभर थांबून पुन्हा बाहेर येऊन तो म्हणाला, तिची प्रकृती आज जरा बरी नाही. ते उत्तर देताना त्याची जी धांदल होत होती ती दिनूबाबूच्या लक्षात आल्या वाचून राहिली नाही. तिच्या प्रकृतीची हकीकत तो वाटेल तशी बनवून दिनूबाबूला सांगत होता. तोच त्याची नजर समोर गेली. सिंधू समोर उभी होती. दिनूबाबूने उठून तिला अभिवादन केले. बसा ना जरा, दिनूबाबू म्हणाला. आता प्रकृती कशी आहे? प्रकृती आता कशी असणार? सिंधू कठोरपणे म्हणाली. माझी प्रकृती आता कायमचीच बिघडली आहे. ती कधीच बरी होणार नाही. बिचारा दिनूबाबू आश्चर्यचकित झाला. दोघांची ही भाषा ऐकून त्याचा जीव घोटाळ्यात पडला. असं काय करता आज तुम्ही दोघंही? दिनूबाबू म्हणाला. जीवाला जरा विरंगुळा व्हावा म्हणून मी इथं आलो तर तुम्ही दोघंही अशी विषण्ण बनलेली. मला तरी समाधान कसं वाटावं? का म्हणून मी इथं घटकाभर बसावं? सिंधू शेजारच्या खुर्चीवर बसली आणि म्हणाली, खरं आहे तुमचं म्हणणं. क्षमा करा, एवढ्या अल्प परिचयात मी तुमच्याशी मोकळेपणानं बोलते आहे त्याबद्दल मला क्षमा करा. पण हे तुमचे मित्र आहेत, यांच्या कल्याणाची तुम्हाला काळजी आहे. इतर कुणापेक्षाही यांना तुमच्याबद्दल जास्त आदर आहे असं त्यांनी मला पदोपदी सांगितलं आहे. हे खरं आहे ना? सिंधू सिंधू, जीव ताब्यात ठेव. स्नेह कितीही असला तरी कुठं काय बोलावं याचा थोडा विवेक केला पाहिजे, रत्नाकर उद्गारला. मग तुम्ही सांगा तर, सिंधू म्हणाली. कुणाकडे तरी मला बोललंच पाहिजे. साक्षीला कुणीतरी असल्याशिवाय बोलण्यात काही अर्थ नाही. अशीच नाही का ही बाब? म्हणजे? रत्नाकर आश्चर्याने उद्गारला. ते तू याला सांगणार? का सांगू नये, सिंधू म्हणाली. हे तुमचे अंतरंग मित्र आहेत ना, यांच्यापासून तुम्ही काही चोरून ठेवीत नाही असं तुम्हीच मला सांगत होतात ना. मग ती गोष्ट यांना माहीत असणारच, खाली मान घालून रत्नाकर म्हणाला. तेवढंच याला माहीत नाही. असं? एवढा एकच उद्गार काढून सिंधू स्वस्थ बसली. पती पत्नीचे ते भाषण ऐकून दिनूबाबू भुचकळ्यात पडला. काहीतरी व्यंग आहे
आणि त्यामुळे ही दोघे एकमेकांवर नाराज झाली आहेत एवढा अंदाज त्याला आला. सिंधूकडे वळून तो म्हणाला, क्षमा करा, मला परका समजू नका. तसंच काही असलं, संकट असलं, अडचण असली तर त्याच्या प्रतिकाराचा मी प्रयत्न करीन. सिंधू ताडकन उठून म्हणाली, होय ना, तर मग यांना एका व्यसनापासून सोडवा. रत्नाकराने चटकन सिंधूच्या तोंडावर हात धरला. एका हाताने तो हात लोटून दुसऱ्या हाताने त्याचा दुसरा हात धरून सिंधू म्हणाली, त्यांना या व्यसनापासून सोडवा. कालच मला कळलं, यापूर्वी मला शंका सुद्धा नव्हती. हे दारू पितात हे माहीत आहे तुम्हाला? सिंधू, सिंधू म्हणून रत्नाकर सारखा ओरडत होता. तस तशी ती आपला आवाज जास्त जास्त चढवत होती. दिनू बाबू उठून उभा राहिला आणि रत्नाकराच्या खांद्यावर आपले दोन्ही हात ठेवून म्हणाला, क्षमा कर मित्रा, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू मला परका मानित नाहीस. आजवर मीही तुझ्याशी अभिन्न हृदयानं वागत आलो आहे. देवी सांगते ते खरं आहे का? रत्नाकर झटकन खाली बसला. दिनू बाबू सिंधूकडे वळून म्हणाला, देवी, ईश्वर तुझं रक्षण करो. तुझं रक्षण करणं माणसाच्या हाती नाही. त्यातून माझ्यासारख्या दुबळ्या कवीला तर ते असाध्य आहे. पुढे काहीच न बोलता दिनू बाबू एकदम निघून गेला. रत्नाकराचे हृदय गहिवरून आले. आपणाला कुणी पाहिल याची कल्पना सुद्धा मनात न आणता दोन्ही हात तिच्या कंठाभोवती टाकून तो म्हणाला, सिंधू, मला क्षमा कर. आजपासून मी दारूला स्पर्श सुद्धा करणार नाही. सिंधूचे हृदय आनंदाने भरून आले. गहिवरल्या आवाजाने ती म्हणाली, मला क्षमा करा. अज्ञानानं आज मी आपली उपेक्षा केली. रत्नाकराचे अंतःकरण फुलून निघाले होते. सिंधूलाही आनंद झाला होता. तिला वाटले, दिनू बाबू उगीच भ्याला.